गुजरातमध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या होम स्टेटमध्ये भाजपचा हा मोठा विजय खूप काही सांगून जाणार आहे. पण या विजयामागे एक मराठी चेहरा देखील आहे. अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या पक्षाला अँटी इनकम्बन्सीचा फटका बसण्याची भीती असते. पण भाजपने इथे सलग सत्तेत राहूनही विक्रमी जागा जिंकल्यात. यामागे मोदी शहांचा करिश्मा असला तरी एक मराठी व्यक्ती आहे जिने या विजयात मोलाचा वाटा उचललाय. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अर्थात CR पाटील गुजरातच्या राजकारणातील एक मोठं नाव आणि पंतप्रधान मोदी यांचे अत्यंत निकटचे सहकारी. चंद्रकांत पाटील अर्थात CR पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातले. मुक्ताईनगरमधील पिंपरी आकरूट या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. तिथल्या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण देखील झालं. 1975 ते गुजरात पोलिसांच्या सेवेत रुजू झाले. पण 14 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी नवगुजरात टाइम्स हे दैनिक सुरू केलं. 1989 त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सूरत शहर भाजपचे ते खजिनदार बनले. 1998 केशुभाई पटेल यांनी त्यांची नियुक्ती GACL अध्यक्षपदी केली. भाजपचा एक कार्यकर्ता ते खासदार आणि गुजरातचे प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत त्यांचा हा प्रवास आहे. पंतप्रधान मोदी यांनी CR पाटील यांच्यावर वाराणसी मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी अत्यंत उत्तमपणे ती जबाबदारी पार पाडल्याने त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याचं सांगितलं जातं. CR पाटील हे सलग 3 वेळा नवसारी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या मोजक्या खासदारांमध्ये त्यांचं नाव आहे. ते अनेक केंद्रीय समित्यांचे सदस्य देखील आहेत. गुजरातमधील या मोठ्या यशानंतर CR पाटील यांना मोदी आणखी मोठी जबाबदारी देतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.